नमस्कार मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपण चांदबिवी महल पाहण्यासाठी चाललो आहेत. चांदबिवीचा महाल हा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थित असून अहमदनगरपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. तर या चांदबिवी महालाची तुम्हाला मी थोडक्यात इतिहास सांगतो. सलाबत खान दुसरा यांनी स्वतःच्या आणि पत्नीच्या दफनासाठी या वास्तूची निर्मिती स्वतःच केली होती. अहमदनगरच्या लोकांमध्ये प्रतिष्ठित आणि राज्यकारभारात कुशल असणाऱ्या सलाबत खान दुसरा याचा वजीर म्हणून नियुक्त मृत्युजा पहिला 1565 ते 1588 यांच्या कालखंडात झाली. सलाबत खान हे एक महान निर्माते होते. त्यांनी अहमदनगरच्या आसपास अनेक निजामशाही शैलीच्या सुंदर वास्तूंची निर्मिती केलेली आहे. ही वास्तू 16व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधलेली असून चांदबिवीचा महाल या नावाने खूप प्रसिद्ध झाले. हा मकबरा एका छोट्या टेकडीवर स्थापित आहे, ज्यावरून आजूबाजूची सुंदर आणि विहंगम असे नैसर्गिक दृश्य पाहता येते. हा मकबरा निजामशाही वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ह्याची शैली प्रचलनात असणाऱ्या चौकांनी मकबऱ्यांपेक्षा निराळी आहे. हा 91.44 × 3.66 मीटर आकाराच्या अष्टकोनी चबुतऱ्यावर उभा आहे. ह्या मधोमध 3.66 मीटरचा रुंद अष्टकोनी कक्ष आहे, जो 6.1 मीटर रुंदीच्या 3 मजली वरांड्याने वेढलेला आहे. या वरांड्यांना एक बंद तर एक उघडी अशा पद्धतीच्या कमानी आहेत. ह्या पूर्ण इमारतीची उंची 21.4 मीटर आहे. चला तर मित्रांनो, या वास्तूला आपण प्रत्यक्ष डोळ्याने स्वतःच्या पाहून आनंद घेऊया. चांदबिवी महाल हा चांदबिवीसोबतच इतरही नावांनी खूप प्रसिद्ध आहे, जसं की चांदबिबी, चांद सुलतान, चांद खातून इत्यादी. 1650 ते 1599 मध्ये ही विजापूरची आदिलशाही व अहमदनगरची निजामशाही या दख्खनेतील दोन साम्राज्यांनी राज्यपालक ही राणी चांदबिवी होती. या राणीने विजापूर व अहमदनगरच्या राज्यांचे संरक्षण करण्याचे काम केले. चांदबिवीला अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी लढलेल्या लढाईमुळे सुद्धा ओळखले जाते. चांदबिबी ही अहमदनगरचा निजामशहा पहिला हुसेन याची कन्या व पुढे त्यांचा वारसा बनलेल्या बुरहान उल मुल्काची बहीण होती. तिला अरबी, फारसी, मराठी, कन्नड, तुर्की त्याचबरोबर इंग्लिश भाषा आवडते. एका तहाप्रमाणे चांदबिवीचा विवाह विजापूरच्या सम्राटाच्या राजा आदिलशहा पहिला याच्याशी झाला होता. आदिलशहा यांनी विजापूरमध्ये पूर्वेला एक विहीर बांधली आणि तिला चांदबिवीच्या सन्मानार्थ चांद बावडी असे नाव ठेवले. आदिलशहा शिया पंथात असले तरीही आदिलशहा यांचे वडील इब्राहिम आदिलशहा
पहिला यांनी सर्व साम्राज्य सुन्नी हबशी व दक्कनच्या राजवटीमध्ये विभागले होते. इसवी सन 1580 मध्ये पहिल्या अली आदिलशहाच्या मृत्यूनंतर आदिलशाहीत सत्ता संघर्षामुळे अद्दाधुंदी माजली होती. सुमारे दशकभर चाललेल्या उलथा पालथी अखेरीस आदिलशाहीची घडी नीट बसल्यावर विधवा चांदबीबी निजामशाहीतील अहमदनगरास मध्ये परतली. इसवी सन 1596 ते इसवी सन 1599 या काळात त्यांनी निजामशाहीचे तख्त राज्यपालक राणीच्या नात्याने सांभाळले. नोव्हेंबर इसवी सन 1595 मध्ये निजामशाही बुडविण्यासाठी मोगलांनी अहमदनगरवर चार केली होती. तेव्हा चांदबीबी निजामशाहीशी सैन्याचे नेतृत्व करत मोगल सैन्यास अल्पकाळ रोखून धरले होते. कालांतराने चांदबीबीची मोगलांशी युद्धबंदीची तहाची बोलणी सुरू झाली. तेव्हा ती मोगलांना फितूर असल्याचा अफवा निजामशाही सैन्यात पसरल्या होत्या व सैन्यात असंतोष पसरू लागला. निजामशाही सैन्यातील असंतोषाने भडकलेल्या काही लोकांच्या जमावाने चांदबीबीची हत्या केली. तिच्या मृत्यूनंतर 4 महिन्यांमध्ये मोगलांनी अहमदनगरचा पाडाव केला होता. अहमदनगरच्या किल्ल्याला शत्रूने पाडलेले खिंडार चांदबीबीने एका रात्रीत बुजवले होते असे आजही सांगितले जाते. मुराद चांदबीबी राणीचे अलौकिक शौर्य व विलक्षण धैर्य अवलोकन करून आश्चर्याने थक्क झाला होता व त्याने तिचे अभिनंदन करण्यासाठी आपले प्रतिष्ठित काही सरदार त्यांच्याकडे पाठवून त्यांच्या मुर्दकीबद्दल त्यांना चांदबीबी सुलतान असा किताब समर्पित केला होता 1996. यानंतर मंजू याने पुन्हा अहमदशहाचा पक्ष स्वीकारला, परंतु चांदबीबी हिने बहादूर शाह हाच आपला खरा वारसदार आहे असे ठरवून त्यांची बाजू धरून ठेवली. हा तंटा लवकर मिटता मिटत नव्हता. तेव्हा चांदबीबीने विजापूरहून इब्राहिम यास लढाऊ सैनिकांशी नगरमध्ये बोलवून घेतले. त्याने निजामशाहीच्या खऱ्या वारसाची चौकशी करून बहादूर शहाच्या नावाने द्वाही फिरवली. यानंतर काही दिवस राज्यामध्ये शांतता लाभली आणि चांदबीबीने राज्य सुधारणाकडे लक्ष दिले. अकबर बादशाह ह्याच्या अहमदनगरचे राज्य काबीज करून घेण्याचा फार हेतू होता. सबब काहीही कारण नसताना त्याने नगरवर स्वारी केली होती. चांदबीबी हिने मोगलांचे प्रचंड सैन्य येण्यापूर्वी पुन्हा एकदा विजापूरहून सोहिल खान नावा एका अनुभवी मत्सुद्दी आणून राज्यातील अंतर्गत कलह नाहीसे करण्याचा थोडाफार प्रयत्न केला होता. अकबराचा पुत्र दानियल हा खान राजा अली खान राजा जगन्नाथ वगैरे मोठमोठ्या योद्ध्यांसह प्रचंड सैन्यानिशी इसवी सन 1597 जानेवारीमध्ये नगर राज्यावर चढाई करून आला. निजामशाही सरदारांनी मोठ्या निकराने मोगलांशी टक्कर दिली व त्यांचा पराभव केला. अकबर बादशहाचा इतिहासकार अबुल फजल याने ह्या घनघोर रणसंग्रामाचे विस्तार असे वर्णन केलेले आहे. इसवी सन 1599 दानियल हा पुन्हा नगरवर चालून आला. त्यावेळी चांदबीबीने कोणत्याही दरबारी इस्मावर विश्वास न ठेवता आपल्या स्वतःच्या विचाराने आलेल्या संकटाचा प्रहार करण्याचा संकल्प केला. मोगलांचे सैन्य प्रचंड असल्यामुळे त्यांच्याशी टक्कर देण्याचे सामर्थ्य निजामशाही सैन्यात बिलकुल राहिलेले नव्हते. तेव्हा चांदबीबीने युक्तीने तह करून बलराजासह जुन्नरास जाण्याचा विचार मनात आणला, परंतु निजामशाही सरदारामुळे दुफळी होऊन त्यांनी चांदबीबी हिजवर हल्ला केला व मोगल सैन्याशी लढाई चालू असतानाच इसवी सन 1599 अर्थात चांदबीबी मार्गे मोगलास नगर जिंकून घेण्यास फारसा वेळ लागला. या सर्व याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की चांदबीबी ह्या एक अतिशय हुशार कुशाग्र अशा एक राज्यकर्त्या होऊन गेल्या आणि त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे त्यांना अनेक राजांकडून
स्त्री असताना सुद्धा सुलतान अशा पदव्या मिळवल्या होत्या। तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूयात। तोपर्यंत थँक्यू।